आणि आमच्या गावात मला वाटतं इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या मुलांची संख्या शून्य आहे. विद्यार्थी जर विद्यार्थी विकास घडवायचा असेल तर विद्यार्थी इंग्रजी बोलेल तेव्हाच तो सक्षम होणार आहे. आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी एका शब्दावर कमीत कमी 50 वाक्य ऍट अ टाइम तयार करतो बोलतो. इंग्रजीचं वाढतं महत्त्व लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी अचूकपणे आणि स्पष्टपणे लिहिता वाचता यावं बोलता यावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. मात्र या जिल्हा परिषद शाळेची गोष्ट निराळी आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आता हा आपलासा वाटू लागला आहे. एवढंच नाही तर शिक्षकांनी या घेतलेल्या कष्टामुळे आज एकही गावात विद्यार्थी इंग्रजी मिडियमला जात नाही. त्याचं श्रेय जातं त्या सर्व शिक्षकांना. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गोकवडीमधलं हे गाव पहिलीपासून ते सातवीपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आपला वाटतो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना एक शब्द दिला तर एका शब्दावरून विद्यार्थी 25 ते 30 वाक्य तयार करतात, ते सुद्धा अगदी बिनचूक. विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लागावी यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी देखील त्यात आनंदाने सहभागी होतात. आमच्या तालुक्यात दिसा उपक्रमांतर्गत विद्यार्थी लोकल टू ग्लोबल घडविणे ह्या हेतूने आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इंग्रजी ही आपली इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि खरा विद्यार्थी जर विद्यार्थी विकास घडवायचा असेल तर विद्यार्थी इंग्रजी बोलेल तेव्हाच तो सक्षम होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही इंग्रजी अध्यापनावर विशेष भर दिलेला आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी एका शब्दावर कमीत कमी 50 वाक्य ॲट अ टाइम तयार करतो बोलतो. विद्यार्थ्याच्या मनामध्ये इंग्रजी विषयाची कसलीही भीती राहिलेली नाही आहे. विद्यार्थी स्वतः विषयी बोलताना इंग्रजीमधून व्यक्त होतो आहे आणि ह्या हेतूने या ठिकाणी आम्ही इंग्रजी अध्यापनावर विशेष भर दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम स्वानंदी असेल, बिसा असेल, संविधान शिक्षण हे आमच्या भोर तालुक्याच्या कार्यक्षम गट शिक्षणाधिकारी अश्विनी सोनोने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी येथे राबविले जातात. विद्यार्थी हितासाठी जे काही योग्य आहेत त्या सर्व उपक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवणे एवढेच आमचं उद्दिष्ट आहे. गेले 2 वर्षापासून आम्ही विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी जेव्हा शाळेत मुलं इंग्रजी मिडियमला जात होती त्यांना जेव्हा आम्ही मराठी शाळेकडे या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे आणि ते घेत असताना प्रवेश घेत असताना त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की तुमची मुलं इंग्रजी विषयात कुठेही मागे राहणार नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे इंग्रजी मिडियमचे वळलेत तेव्हा त्यांना योग्य न्याय देणे या हेतूने आम्ही इंग्रजी अभ्यासक्रमावर विशेष भर दिलेला आहे. मी या शाळेमध्ये आल्यानंतर मुलांच्या गुणवत्ता पाहून मला इंग्लिशमध्ये थोडीशी मागं होती त्याच्यामुळं मग त्या विषयाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला मी रेडिओवरती एक उपक्रम राबवला जात होता आपल्या जिल्हा परिषदेमार्फत वी लर्न इंग्लिश. त्यांनी मला खूप प्रेरणा दिली होती त्या उपक्रमानं की हा उपक्रम मुलांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. मुलांना वाक्य तयार करणं, काळानुसार ती बोलणं यासाठी हा उपक्रम खूप फायदेशीर होता. त्यानंतर तो उपक्रम बंद झाला परंतु त्या उपक्रमाचे धाकेदोरे पकडून मी या गोकवडी शाळेमध्ये एक इंग्लिश बोलण्याचा उपक्रम चालू केला आणि याच्यामध्ये विद्यार्थी आमचे कोणताही एक शब्द दिला तर त्या शब्दावरती अगदी पहिलीची मुलं ही आमची 5 ते 7 वाक्य सांगू शकतात. दुसरीच्यापासून पुढचे सर्व मुलं अगदी 20, 25, 40, 50 वाक्य म्हटलं तरी बोलू शकतात आणि ती अगदी विदाउट स्पेलिंग मिस्टेक लिहून पण काढू शकतात. त्यामुळं त्यांचं स्पोकन इंग्लिश विथ रायटिंग इंग्लिश या सगळ्याच गोष्टींमध्ये सुधारणा झालेली दिसून येते. आणि आमच्या गावात मला वाटतं इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या मुलांची संख्या 0 आहे त्याच्यामुळं आमची गुणवत्ता आणि पट या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.